हॅलो गाईज, कसे आहात सगळे? मस्त ना? तर आज मी गावाकडे आली आहे आणि मी घेऊन आली आहे गावाकडील चुलीवरच्या भाकरीची रेसिपी. पहिल्यांदा हे इतकं प्रचंड प्रसन्न वातावरण आहे, मला इथे आलं की खूप प्रसन्न वाटतं. हा होता सनराईजच्या वेळेचा आणि आता आत्या करत आहेत भाकरी. तर नेहमी गावाकडं आलं की मला आवडते ती भाकरी चुलीवरची, एकदम छान केलेली. तर आत्या आता त्या काठोडी म्हणजे हे जे आहे लाकडाची परात आहे त्याच्यामध्ये भाकरी बनवत आहेत. मला त्यांची रेसिपी रेकॉर्ड करायचीच होती, तर एक दोन भाकरी झाल्यानंतर मी आले बाकीचे कामं आवरून. तर आत्या करत होत्या भाकरी मस्तपैकी. असं त्यांनी ज्वारीचं जे ओरिजिनल शेतात ज्वारी येते त्याचं पीठ आहे हे गावाकडचंच, त्याचं मस्त ते टिंबून घेतात त्यांनी. आणि जसं जसं ते परत केलं की पूर्ण ताटाला चिटकलेलं जे पीठ आहे ते एकदम एकजीव होऊन जातं, तेव्हा मग ते भाकरी करायला सुरुवात करतात. इकडे चूल पण पेटवलेली आहे, त्याचंच धूर येत आहे थोडा थोडा. तर आत्या असं एकदम लक्ष देऊन भाकरी करत होत्या. त्यांना पहिल्यांदा माहीत नव्हतं की मी व्हिडिओ करत आहे, पण नंतर त्यांना समजलं. मग असं पीठ टिंबून घेत होत्या आणि चुलीवरची भाकरी म्हणलं की एक वेगळीच चव येते. मग ती बेसनसोबत खा किंवा एखाद्या रस्सा भाजीसोबत खा, मला खूप आवडते. इकडे आलं की मी गावाकडे भाकरीच खात असते. हे असं व्यवस्थितपैकी त्यांनी हातावरच थोडंसं हे केलेलं आहे. इथे पहिल्यांदा ज्यांनी ती भाकरी केली होती त्यांनी, तर ती इकडे हे आहे चुलीवर ठेवलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आत्यांनी ते भाकरी केलेली आहे, आता ती मस्तपैकी त्या थापतात. त्यांच्या भाकऱ्या खूप मोठ्या असतात, पण त्यांच्या एवढ्या मोठ्या भाकऱ्या असून पण करताना थोडेसे चीर वगैरे जात असेल, पण त्यांची भाजल्यानंतर व्यवस्थित भाकरी एकदम शास्तशी छान येते. म्हणजे असं त्यात काहीच नाही, मला एवढी मोठी भाकरी येत नाही करता अजून तरी, पण मी नक्कीच शिकणार आहे आत्यांकडून. तुम्ही बघू शकता गावाकडची ही भाकरी, इतकं प्रसन्न वाटतं ना इकडे आल्यानंतर. सकाळी सकाळी लवकर उठून इकडे सगळी कामं लवकर आवरत असतात, लवकर उठतात, लवकर स्वयंपाक करतात, लवकर सगळं भाकरी वगैरे. तर आमच्या इथे गच्चीवरच गेल्यानंतर मी सनराईज बघायला गेले होते, तर तिथे खूप सारे पक्षी येतात, तेव्हा मला खूप प्रचंड प्रसन्न वाटत असतं. तर आता ही भाकरी केलेली आहे, थोडीशी चिरा गेलेल्या आहेत त्यांच्या गडबडीत. त्यांना असं व्हिडिओ वगैरे करायचं म्हणलं की त्या नकोच म्हणत होत्या, पण मी म्हणलं नाही करूया. मग त्यांनी व्यवस्थितपणे ही भाकरी टाकली आहे तव्यावर, ती आता मस्तपैकी भाजून घेतील. आणि दुसरी तुम्ही पाहू शकता त्यांनी साईडला तव्यावर भाजल्यानंतर इथे ठेवतात, ते साईडला चुलीच्या ते जे येतो ना तर तिथे ठेवतात ते भाकरी भाजण्यासाठी. आणि ती मस्तपैकी भाजून निघली की एकदम त्याची टेस्टच वेगळी लागते. मग ते अशा पद्धतीनं त्या करत होत्या आणि मी बघत होते. मी म्हणलं मी नक्कीच करणार आहे उद्या ट्राय, त्यासाठी मला आज बघायचं आहे. तर मग ते मी करत होते व्हिडिओ. तर असं आत्यांचं भाकरी करणं चालूच होतं. तुम्ही सांगा, तुम्ही गावाकडे गेल्यानंतर चुलीवरची भाकरी नक्की खाता की नाही? तुमच्याकडे ज्वारीच्या भाकरी खाता की बाजरीच्या? आम्ही बाजरीची भाकरी करतो. नंतर बाजरीची भाकरी मला खूप जास्त आवडते. आणि अजून एक केलं होतं त्यांनी बाजरीच्या भाकरीचे तुकडे, म्हणजे रात्री ते भाकरी राहिल्या होत्या तर उरलेल्या भाकरींचे सकाळी तुकडे इतके मस्त केले होते ना, त्याची पण रेसिपी मी घेऊन येणार आहे. ते एकदम प्रचंड टेस्टी लागत होते, मला खूप आवडले होते ते. तर ते झाला भाग वेगळा, ते मी रेसिपी घेऊन येईलच. तर आता ज्वारीची भाकरी ही खालची बघा, तर ही गरम गरम भाजलेली आहे, ती मी खाणार आहे मस्तपैकी मिरचीच्या ठेच्या सोबत. आणि तर अशा पद्धतीनं मला हे व्हिडिओ घेऊनच यायचा होता चुलीवरची भाकरी म्हणून स्पेशल, त्यामुळे मी हे शूट केलेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि गावाकडं तुम्ही जेव्हा जाल किंवा असंच तुमचं जाणं झालं तर नक्की चुलीवरची भाकरी तुम्ही ट्राय करा आणि खा. हे बघा अशा पद्धतीने परत ही दुसरी भाकरी चालू केलेली आहे आत्यांनी. मला असं ह्या अशा मोठ्या ताटामध्ये भाकरी करण्याचा एक्सपिरियन्स नाही आहे, पण मला ते घ्यायचं आहे आणि मी नक्की शिकणार आहे.
नेक्स्ट टाइम मी व्हिडिओ जेव्हा बनवेल तेव्हा मी स्वतः बनवलेला व्हिडिओ टाकणार आहे, त्यामुळेच मी आत्ता हा व्हिडिओ टाकत आहे. तर तुम्ही नक्की बघू शकता. आणि मी गावाकडचा एक व्हिडिओ घेऊन येणार आहे, गावाकडची लाईफ. मी जेव्हा गावाकडे गेलते थोडेफारच सीन शूट केले आहेत, पण मी ते मी घेऊन येणार आहे. तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा, जर तुम्हाला आवडत असेल, इच्छा असेल तर तुम्ही कमेंट केली, एकही कमेंट आली तरी मी गावाकडील व्हिडिओ हा शूट केलेला टाकणार आहे. तर मग ते एक. आणि तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करत जा. तर ते गावाकडील लाईफचा व्हिडिओ मी नक्कीच टाकणार आहे, कारण मी वेगवेगळे शेतात गेलेल्याचे सीन किंवा इकडे तिकडे गावाकडची लाईफ कशी असते हे ते टाकलेलं आहे, थोडंफार माझं बोललेलंही त्यात आहे. तर हे झालेली आहे दुसरी भाकरी तयार. आता मस्तपैकी व्हिडिओही झालेला आहे, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.